कार सेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चाललाय, अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या, या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे. म्हणून कार सेवक म्हणून मी मनापासून आनंद होतो. टीकाकार किती जरी टीका केला तर हा देशाचाच उत्सव होऊ पाहतो, कारण लोकांचा तेवढा उत्साह. साहेब, या देशातनं मी तुम्हाला सांगतो, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही. प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्तारक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहे, त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही. आणि मी तुम्हाला हे सांगून देतो, राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागत. प्रभू श्री रामचंद्र लोक उत्स्फूर्तपणे करतात. ओके, थँक्यू. म्हणजे हे निमंत्रणावरून जो वाद सुरू झालेला आहे, उद्धव ठाकरेंना नाही किंवा इतरांना नाही, हा सगळा जो असं आहे, कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहित नाही. पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलाय, पवार साहेबांनी गेलं, मला माहित नाही खरं खोटं माहित नाही. आणि मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, निमंत्रण येऊ का न येऊ, राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण. दुसरा मुद्दा, जरंगे पाटील 20 तारखेला जे मुंबईला येणार आहेत, त्यामुळे काही त्या ठिकाणी मुंबई लॉक होणार असा सगळा जो प्रश्न, हा प्रश्न आपला महत्वाचा आहे. पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया. थँक्यू. प्रभू श्री रामचंद्र की. प्रभू श्री रामचंद्र की. प्रभू श्री रामचंद्र की. रामचंद्र की. तर आपण पाहिलं, एकीकडे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातली 7वी आणि मुंबईला जोडणारी हायस्पीड वंदे भारत ट्रेन ही जालना मुंबई मार्गावरून धावणार असून याचं सुद्धा लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे. सध्या ते रामजन्मभूमी